शाळेच्या गावात बघू शकता बटन पडलंय जोडाजोडी चालू आहे चला तर नमस्कार मित्रांनो, मी आहे ऋतिक पणसेकर, तुमचे स्वागत करतोय आपल्या या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ऋतिक पणसेकर ब्लॉग। तर मित्रांनो, आता मी पुन्हा एकदा आलोय तुमच्यासाठी तुमच्या भेटीस नवीन ब्लॉग घेऊन। तर तुम्ही पाहू शकता माझ्यासोबत आहे विघ्नेश पारकर आणि आता आम्ही चाललोय राजापूरच्या मंदिरात। राजापूरच्या इथे मंदिर आहे दूध पापेश्वर म्हणून असं मंदिर आहे, पण काही काही ठिकाणी आमच्या मामाकडे आहेत ते टोपेश्वर म्हणतात, पण खरं नाव तर दूध पापेश्वर आहे। आणि खूपच मजा येणार आहे आणि आम्ही चाललोय R15 घेऊन। ते बघा R15 विघ्नेश पारकरची आहे आणि खूपच मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये। हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि मजा येणार आहे। चला तर जा पुढे। राजापूरच्या या पावसाळी भटकंतीमध्ये एक अद्भुत व सुंदर मंदिर दिसलं। बारामही वाहणारी नदी, उंच असलेली झाडं अशा या मंदिराचा अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नमस्कार, मी ऋतिक फणसेकर। आजचा व्हिडिओ आहे या दूध पापेश्वर मंदिरावर। देवगडपासून दूध पापेश्वरपर्यंत हा 50 किलोमीटरचा रस्ता हा अत्यंत रम्य आहे। वाटेत डोंगर आणि रत्नागिरी आंब्याची झाडं आणि खूप सुंदर अशी दृश्य दिसतात। काका, अद्भुत पापेश्वरचं मंदिर इकडेच ना काठी? चालेल। वरच्या हिटला सरळ पुढे येईल आपण। चालेल, थँक्यू। दूध पापेश्वर मंदिराच्या आधी सुंदर असं नवलादेवी प्रसन्न म्हणून मंदिर आहे। मंदिराच्या समोरच तुलसी वृंदावन आहे। आजूबाजूला नारळाची आणि पोपळ्यांची झाडे आहेत। खूप सुंदर असं दृश्य आहे। मी देते तुला शूट। दूध पापेश्वर मंदिराच्या गेटमधून आत गेल्यावर बाजूलाच एक मराठी शाळा आहे। शाळेमध्ये शिकत असलेल्या मुलांचा आवाज येत होता, खूप भारी ना। तेव्हा मला माझ्या मराठी शाळेची आठवण आली। काय ती मजा होती मराठी शाळेतली, खूपच मजा यायची। दूध पापेश्वर मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावामधील प्रसिद्ध शिवमंदिर आहे। सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी होती। पाप धुवून काढणारा ईश्वर म्हणून दूध पापेश्वर संबोधले जाते। सभोवतालचा परिसर अतिशय रम्य आणि मंदिरही प्राचीन आहे। प्रशस्त असा सभामंडप, अंतग्रह, गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिरात येताक्षणी मन प्रसन्न होते। बारामही सजवलेले हे मंदिर आतून खूप सुंदर आहे। मंदिराची सजावट पाहून मन प्रसन्न झाले। मंदिराची सजावट ही महाशिवरात्रीला केली जाते।
मंदिराच्या शेजारीच काळ्या कातळावरून खाली झोकावून देणारा रोडानी नदीचा प्रवाह आहे. कोसळणाऱ्या पाण्याचा एक सुंदर धबधबा होतो. धबधब्याची खरी शोभा ऐन पावसाळ्यात दिसते. वरून खाली पाणी जेथे कोसळते तेथे एक डोह बनला आहे, त्याला कोट तीर्थ असे म्हणतात. धबधब्याच्या बाजूला एक गोमाताची मूर्ती आहे. ती पंचधातूंनी बनवलेली आहे आणि खूपच सुंदर अशी आहे. मंदिराच्या मागे असलेले एक कानेश्वराचं मंदिर आहे. वास्तूची रचना पाहता दिसून येते की पुरातन काळापासून आहे. रोणानी नदीच्या पलीकडे जाण्यासाठी बांधलेला पूल आहे. आपण आता समोर पाहतोय ते दत्त मंदिर आहे. हातपाय धुवून मंदिरात प्रवेश केला आणि दत्तगुरूंचे दर्शन घेतले. मंदिराचा प्रवेशद्वार बंद असल्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन नदीपात्रात गेलो. नाश्ता आलेला आहे आमचा आणि आता आम्ही खाणार आहोत. तुम्ही पण या. बघा कटवडा आहे. काय मग मजा आली? बघतच असता कधी मजा येत आहे ना. चला तर मग खातो आम्ही. मित्रांनो हे बघा, हा इकडं रानतळ्यापासून हा बघा खूपच सुंदर असा सीन आहे. राजापूर आहे ते बघा, राजापूर सिटी.
तर मित्रांनो, वेळ आली व्हिडिओ एंड करायची, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. काम करा, एन्जॉय करा, लाईफ इज ऑल अबाउट दॅट.